नाशिक उंटवाडी परिसरामध्ये भिंत कोसळून झोपडीवरती पडल्याने आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बांधकाम विभागामध्ये भिंतीचे काम चालू असल्या कारणाने भिंत कोसळल्याने शेजारी राहणाऱ्या दोन मालकाचा या भिंतीखाली दबून मृत्यू झालाय. नाशिक उंटवाडी परिसरात भिंत कोसळून एका झोपडीवर पडल्याची घटना घडली आहे. ही भिंत बांधकाम विभागाची असून मध्ये काही भिंतीचं काम चालू असल्या कारणाने ती भिंत कोसळल्याचं वृत्तांत समोर येत आहे. ही भिंत कोसळल्याने शेजारी राहणाऱ्या दोन मालकांचा भिंतीखाली दबून मृत्यू झाला आहे. आईचे नाव सत्यभामा सरकटे, वय 45 आणि 18 वर्षाच्या मुलाचा या घटनेत मृत्यू झाला आहे. त्यांना या घटनेनंतर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुलाला डॉक्टरांनी लगेच मृत घोषित केले, मात्र उपचारादरम्यान आईचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बांधकाम विभाग काय भूमिका घेते याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय. या संदर्भात सिव्हिल सर्जन यांनी सविस्तर माहिती दिली आहे, पाहूया. सर, काय घटना झाली? आपल्याकडे किती पेशंट आले ते भिंत पडून? एक सायंकाळी संध्याकाळी 6:15 आसपास PWD हनुमान मंदिराची भिंत पडली म्हणून आपल्याकडे दोन जखमी पेशंट आले. त्यातला एक प्रकाश सरकटे म्हणून होता, 18 वर्षाचा, हा मयत अवस्थेत आला आपल्याकडे. आणि त्याच्यासोबत त्याची आई जी होती सत्यभामा सरकटे, वय 45, ही गंभीर स्वरूपात जखमीची आहे. आता जखमींवर तर आपले उपचार चालू आहेत, पण तिची सध्याची परिस्थितीसुद्धा गंभीरच आहे.